बहिणींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा व अग्निडाग, स्त्री पुरुष समानतेचा घालून दिला आदर्श। तळोद्यात एक आदर्श निर्माण करणारी घटना घडली असून पुरोगामी विचारांचा पगडा असलेल्या आपल्या वडिलांचे छत्र हरपल्याचे दुःख बाजूला ठेवत दोन्ही मुलींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याबरोबरच स्मशानभूमीत जात पार्थिवाला अग्निडाग देत स्त्री पुरुष समानतेचा आदर्श घालून दिलाय। वाघ कुटुंबियांचा या धाडसी निर्णयाचे सर्व समाजातून तसेच सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञान कितीही पुढे जात असले आणि समाज कितीही प्रगत होत असला तरी आई किंवा वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग मुलगाच देत असतो। तसेच मुलगा नसला तर सामान्यतः कुटुंबातील इतर पुरुष सदस्य अग्निडाग देतात व इतर अंत्यविधी पूर्ण करतात। मुलाने अग्निडाग दिल्याने आत्म्याला शांती मिळते किंवा मोक्ष प्राप्त होतो अशी प्रथा परंपरा फार पूर्वीपासून चालून येत आहे। मात्र या सर्व प्रथांना छेद देण्याचे काम तळोद्यातील वाघ कुटुंबियांनी केले आहे। येथील गुरुकृपा कॉलनीत राहणारे समाजकार्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा पुरोगामी विचारसरणीचे प्राध्यापक एटी वाघ यांचे आजाराने निधन झाले। त्यांना शीतल व अमिता या दोन मुली होत्या। दोन्ही मुलींनी त्यांच्या चांगल्या दिवसात तसेच आजारपणात त्यांची काळजी घेत त्यांचा सांभाळ केला। दरम्यान प्राध्यापक वाघ यांच्या निधनानंतर आज रविवारी तारीख 2 त्यांच्यावर तळोद्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते। मात्र मुलगा नसल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार कोणी करावे हा प्रश्न उपस्थित झाला। प्राध्यापक वाघ यांच्या पत्नी श्रीमती चंदन वाघ यांनी समाजात असलेली प्रथा परंपरा मोडीत काढून दोन्ही मुलींनी आपल्या वडिलांचा अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले। त्यानुसार प्राध्यापक वाघ यांच्या दोन्ही मुली शीतल क्षेत्रे व अमिता ढेंबरे यांनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला। तसेच पार्थिवासोबत अमरधाममध्ये वडिलांना अग्निडाग सुद्धा दिला। वाघ कुटुंबियाच्या या धाडसी निर्णयाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, तळोदा।